नमस्कार, कृषी दर्शनमध्ये आपलं स्वागत। शेतीविषयक नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, शेतकरी विभागात अपघात विमा योजनेचा तातडीने लाभ द्या। याबाबत ज्या ठेकेदाराकडे काम आहे त्याचे काम समाधानकारक नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना अडचण येत आहेत। त्यामुळे अतिरिक्त मनुष्यबळाची मदत घेऊन काम करावे, सुरू करावे अशी सूचना त्यांनी दिल्या। गोपीनाथ मुंडे, शेतकरी अपघात विमा योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळण्यात अडचणी येत आहे। कृषी विभागाने प्राधान्याने योजनेचा शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी दिल्या। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत पालकमंत्री बोलत होते। त्याचवेळी कृषी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांची उपस्थित होती। पालकमंत्री पाटील म्हणाले, शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत लाभकारक असतानाही त्याचा लाभ मिळण्यासाठी अडचणी येत आहेत। शेतकऱ्याच्या अपघाती मृत्यूनंतर कागदपत्राची पूर्तता करून तातडीने लाभ कुटुंबाला मिळावा, त्या शेतकऱ्यासाठी खरीप हंगामासाठी महत्त्व असल्याने शेतकऱ्यांना पावसाळ्यापूर्वी कृषी पंपांच्या विद्युत जोडण्याच्या पूर्ण करण्याचे नियोजन महावितरण करावे। याबाबत ज्या ठेकेदाराकडे काम आहे त्यांचे काम समाधानकारक नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत आहे। त्यामुळे अतिरिक्त मनुष्यबळाची मदत घेऊन कामे सुरू करावे अशी सूचना दिल्या। पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीने देण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राहुल, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्यासह अधिक उपस्थित होते। तर मित्रांनो, शेतकरी अपघात विमा योजनेचा तातडीने लाभ द्या ह्याविषयी व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।